नमस्कार, मी अश्विनी, माझ्या किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण बघणार आहोत इन्स्टंट एक करी, झटपट होणारी अंड्याची ग्रेव्ही. पण आपण त्याला अंडी बॉईल करून घेणार नाही आहोत, अगदी 10 मिनिटात होते ही इन्स्टंट एक करी. बघू त्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला. तुम्ही इथे बघू शकता, मी इथे कारळ घेतलंय, हे मी छान भाजलंय आणि त्याची अशी पावडर करून घेतली. इन्स्टंट एक करी मध्ये हे खूप महत्वाचा पार्ट आहे, कारळ्याची पावडर. ही आहे जिऱ्याची पावडर, ही आहे हळद, ही धन्याची पावडर आहे, हे शेंगदाणे आहेत मी भाजून मिक्सरवरती थोडे वाटून घेतलेत, हे मी मीठ घेतलंय, हा लसूण घेतलाय मी. इथे मी घरी बनवलेला माझा मसाला घेतलेला आहे, तुम्ही पण तुमचा कुठलाही मसाला घेऊ शकता जो तुम्ही कुकिंगसाठी वापरता. इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे. इथे मी ही 4 अंडी घेतली आहेत, ही कोथिंबीर घेतली आहे. आणि पहिलं काय करायचंय, शेंगदाणे जे आपण मिक्सरवर ग्राइंड करून घेतलेत ते लसूण आणखी कोथिंबीर थोडं मिक्सरवर वाटून घ्यायची आहे. इथे मी हा लसूण टाकते, ह्याच्या भाजून घेतलेले शेंगदाणे ते आपण मिक्सरवर ग्राइंड करून घेतले होते ते टाकूया. हे कोथिंबीरची देठ घेऊयात आपण फक्त, ह्याला आता वाटून घेऊयात. हे असं दिसेल, आपल्याला ह्याच्यात पाणी टाकून थोडस आणखीन एकदा वाटून घ्यायचंय, थोडंसंच पाणी टाकायचंय. आपण ह्याला आता अजून एकदा वाटून घेऊयात मिक्सरमधून. आता हे छान वाटलं गेलंय, आता आपण पुढची प्रोसेस चालू करूया. तुम्ही इकडे बघू शकता, मी इथं लोखंडाची कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये तेल तापत ठेवले. ह्या लोखंडाच्या कढईतच अंड्याची ग्रेव्ही खूप छान लागते, तर तुम्ही पण प्रयत्न करा की तुम्ही लोखंडाच्याच कढईत बनवाल ही एक करी. तेल गरम झालंय चांगलं, आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून देऊयात हा कापलेला. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवा, कांद्याला चांगला ब्राऊन कलर दिसतोपर्यंत आपल्याला हलवायचंय. मी मीठ घेतलंय, कांदा आपला चांगला ब्राऊन व्हायला लागलाय, आपण जो मिक्सरमध्ये वाटला होता मसाला तो टाकून घेऊया. हा जो मसाला आहे तो आपण तेलामध्ये चांगला परतून घेऊया. ह्याच्यामध्ये हळद टाकून देऊ आपण. ह्याच्यामध्ये आता जिऱ्याची पावडर टाकून घेऊ, धन्याची पावडर टाकून घेऊ, जो मी घरी बनवलेला मसाला आहे तो टाकते ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आता ही कारळ्याची पावडर टाकून देऊ. सगळे जे मसाले टाकलेत ते तेलामध्ये छान परतून घ्यायचे. इथे जी आपण 4 अंडी घेतली होती ती एक एक करून नाही टाकायचे, ते एकदम टाकायचे. ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आता ही अंडी. आता ह्याला चांगलं आपण तेलामध्ये परतून घ्यायचंय, जास्त हलवायचं नाहीये, थोडं थोडं असं हलवायचं. गॅसची फ्लेम कमी करायची एकदम, नाहीतर खालून करपण्याची शक्यता आहे. परतायचं कारण की जो अंड्याचा रॉ स्मेल आहे तो थोडासा निघून जाईल. आपण जसे अंडा बुर्जी करतो तसं एकदम बारीक करायचं नाहीये, हे थोडेसे मोठे मोठे पीसेस ठेवायचे. आता आपण ह्याच्यामध्ये हे गरम पाणी टाकून देऊया, जास्त पाणी नाही टाकायचंय, ह्याचा थोडा घट्ट रस्सा चांगला लागतो, पातळ नाही लागेल चांगला. चांगली उकळी यायला लागली, आपण ह्याच्यावर झाकण ठेवून देऊयात आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करणार आहोत आपण. आता ह्याला शिजवून घ्यायचंय 10 मिनिटं. 10 मिनिटं झाली आहेत, आता बघूयात. खूप छान वास येतोय, त्याच्यावर अशी कोथिंबीर टाकून घेऊयात आपण. आता गॅस बंद करूयात. आता ह्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. बघा आपली ही अंडा करी रेडी आहे. इन्स्टंट एक करी नक्की ट्राय करून बघा. अंडी उकडा आणि मग त्याच्या ग्रेव्हीची तयारी करा, त्यात खूप वेळ जातो आपला. ह्याच्यात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे, एक तर कारळ्याची पावडर आणि दुसरी म्हणजे लोखंडाची कढाई. ह्या 2 गोष्टी असतील तर ही ग्रेव्ही खूप छान बनते, खूप छान लागते. नक्की करून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.